पावसात मुंबई बुडाली याला सर्वस्वी महापालिका सत्ताधारी आणि पहारेकरी भाजप जबाबदार आहेत असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलाय. हजारो कोटींची कामं केल्याचा दावा सत्ताधारी करत होते, मग मुंबई तुंबली कशी असा प्रश्न त्यांनी विचारला. हायकोर्टाच्या माजी न्यायमूर्तींची समिती गठीत करून चौकशी करावी अशी मागणीही धनंजय मुंडे यांनी केली. पावसानं मुंबईतल्या नियोजनाची लखतर वेशीला टांगली आहेत. मुंबईकरांना हाल अपेष्टांपासून वाचवण्यात अपयश आल्यानंतर आता महापालिकेनं सारवासारव करण्याची भूमिका घेतली आहे. मुंबईतल्या पर्जन्य जलवहन क्षमतेपेक्षा कमी काळात अधिक पाऊस झाल्यामुळे पाण्याचा निचरा होऊ शकला नसल्याचा दावा बीएमसीचे आयुक्त अजोय मेहता यांनी काल केला. मुंबईत मंगळवारी मुसळधार पावसामुळे ठप्प झाली होती, मात्र मुंबई महानगरपालिकेचे 30,000 कर्मचारी अहोरात्र रस्त्यावर उतरून पाण्याचा निचरा वेगानं होण्यासाठी झटत होते. या नैसर्गिक आपत्तीवर महानगरपालिकेचा आपत्कालीन व्यवस्थापन विभाग लक्ष ठेवून होता. मुंबईभरातल्या 5,000 CCTVद्वारे प्रत्यक्ष घटनास्थळांवर नियंत्रण कक्षातून आपत्ती व्यवस्थापन विभाग देखरेख करत होता. मुंबईत पावसात आणखी किमान 3 जण बेपत्ता असल्याची माहिती समोर येते. बॉम्बे हॉस्पिटलचे प्रसिद्ध डॉक्टर DN आमदापूरकर बेपत्ता झाले. ते लोअर परळला घरापासून अवघ्या 10 मिनिटाच्या अंतरावर होते आणि तिथल्याच मॅनहोलमध्ये ते पडल्याची माहिती समोर येते. घटनास्थळी त्यांची छत्री मिळाली आहे. बीएमसीचे कर्मचारी आणि ड्रायव्हरच्या मदतीनं त्यांचा शोध घेतला जातोय. मंगळवारच्या मुसळधार पावसामुळे मुंबईतल्या दहिसर इथल्या कोकणीपाडा इथला प्रतीक घाटाळ हा तरुण बेपत्ता झालाय. पावसामुळे साचलेल्या पाण्याचा प्रवाह अचानक जोरदार वाढल्यामुळे प्रतीक घाटाळ वाहून गेला. मंगळवारी 5 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन निमित्तानं तो इथल्या लाकडी पुलावरून चालला होता, मात्र नेमक्या त्याचवेळी पूल कोसळून तो वाहून गेला. दहिसरच्या खाडीत आता त्याचा शोध घेतला जातो. पाण्याच्या प्रवाहात विविध ठिकाणी वाहून गेलेल्या ठाणेकरांपैकी 5 जणांचे मृतदेह सापडले तर अजूनही बेपत्ता असलेल्या 2 जणांचा शोध सुरू आहे. सापडलेल्या 5 मृतांपैकी 3 जणांची ओळख पटली आहे. शाहिद शेख, रजिया शेख आणि गंगाराम बारगुडे अशी त्यांची नावं आहेत. दरम्यान मिनू आठवाल आणि गौरी जयस्वाल या 2 जणी अजून बेपत्ता आहेत. मंगळवारच्या मुसळधार पावसानं मुंबईतल्या उपनगरांमधल्या काही ठिकाणच्या रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. मुलुंड गोरेगाव लिंक रोडवरचा खिंडीपाडा परिसरात रस्ता त्यापैकीच एक आहे. जोरदार पावसात हा अक्का रस्ताच वाहून गेला आहे. विशेष म्हणजे या रस्त्यावरून पालिका अधिकारी कर्मचारी तसंच अनेक VIPंची रोज ये जा असते. नाचक्की टाळण्यासाठी पावसाआधी पालिकेनं 1 दिवसातच इथला काही किलोमीटरचा रस्ता दुरुस्त केला होता, मात्र मंगळवारच्या पावसाच्या तडाख्यानं या कामाची देखील पोलपोल झाली. वसईतील मिठागर पाण्याखाली गेलं आहे. मिठागरच्या चारही बाजूनं पाण्याचा वेढा पडला आहे. तब्बल 150 कुटुंब मागील 4 दिवसांपासून पाण्यामध्येच राहत आहे. वसई विरार महापालिकेच्या वतीनं नागरिकांच्या सोयीसाठी बोटीची सुविधा केली. अतिवृष्टीची तीव्रता वाढली तर स्थानिक नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरवर्षी या ठिकाणी पाणी भरत असल्यानं नागरिक बाहेर येण्यास तयार नाहीत. भीमा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसानं उजनीच्या पातळीत झपाट्यानं वाढ होते, त्यामुळे उजनी धरणाच्या पाणी पातळीत वाढ होते. उजनी धरणाची एकूण क्षमता 117 TMC आहे. सध्या धरणात 98.57% साठा आहे. पूरसदृश्य स्थिती निर्माण होऊ नये म्हणून उजनी प्रशासनानं एकूण 41 पैकी 15 दरवाजे उघडलेत. उजनी बॅकवॉटरवरील आणि धरणाच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांपुढे गेल्या 4 महिन्यांपासून पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता, परंतु धरणाच्या खोऱ्यात जोरदार पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. भंडारा गोंदिया जिल्ह्यात तसंच मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागात गेल्या 2 दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे वैनगंगा नदी दुथडी भरून वाहते. गोसेखुर्द धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. धरणाची 33 दरवाजे उघडण्यात आलेत. 25 दरवाजे अर्ध्या मीटरनं तर उर्वरित 8 दरवाजे 1 मीटरनं उघडण्यात आले, त्यामुळे नदीकाठावरील गावांना जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सतर्कतेचा इशारा देण्यात आला. धरणाची पातळी ही 242 मीटर स्थिर ठेवायची असल्यानं प्रतिसेकंद 4,231 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जातो. नाशिक जिल्हा परिसरात 24 तासात 292 mm पावसाची नोंद झाली. येत्या काही तासांमध्ये मध्यम किंवा जास्त स्वरूपाची पर्जन्यवृष्टी होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं होणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील 24 पैकी 11 धरण प्रकल्प 100% भरले आहेत. गंगापूर दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यंदाच्या पावसाळ्यात जायकवाडीला 60 TMC पाणी सोडण्यात आल्यानं मराठवाड्याची पाणीपाणी तुर्तास्तरी टळली. बदलापूरमधल्या 12वी धरण प्रकल्पग्रस्त कुटुंबातल्या एका सदस्याला स्थानिक स्वराज्य संस्थेत नोकरी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला गेला आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला, त्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेल्या 12वी धरणाचं काम आता मार्गी लागणार असून ठाणे जिल्ह्याचा पाण्याचा प्रश्नही मिटणार आहे.
48 तास उलटले तरी मुंबई विद्यापीठाची वेबसाईट अजूनही ठप्पच आहे. आधीच मुंबई विद्यापीठाचे निकाल उशिरा लागल्याने विद्यार्थ्यांचे हाल झाले. त्यातच तांत्रिक बिघाडामुळे वेबसाईट कोलमडली, त्यामुळे जाहीर झालेले निकाल देखील विद्यार्थ्यांना पाहता येत नाहीत. मग निकाल जाहीर करून तरी काय उपयोग, असा सवाल विद्यार्थी करत आहेत. 48 तास उलटले तरी वेबसाईट दुरुस्त करता येत नसल्याबद्दल संताप व्यक्त होतोय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अखेर भाजपसोबत काडीमोड घेतलाय. स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांनी केंद्रातल्या एनडीए आणि राज्यातल्या युती सरकारमधून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. तसंच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर हे 4 सप्टेंबरला मुख्यमंत्र्यांकडे आपल्या पदाचा राजीनामा सोपवणार आहेत. खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत पुण्यात झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत सरकार बाहेर पडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकरी प्रश्नावरून सत्ताधारी भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न राजू शेट्टींनी केला. त्यातच सदाभाऊ खोत यांच्यासोबत वाराची भर पडली. सदाभाऊंना फूस लावून संघटनेत फूट पाडण्यामागे मुख्यमंत्री आणि भाजपचा हात असल्याचा आरोप शेट्टी यांनी केलाय. तर सरकारमधून बाहेर पडले आहात, तर तुपकर राजीनाम्यासाठी 4 सप्टेंबरची कशाला वाट पाहत आहेत, असा सवाल राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केलाय. घरोघरी आगमन झालेल्या लाडक्या गौरीचं सागर संगीत पूजन झालंय. पाऊस पडू दे, गंगा भरू दे, भादव्यात मी येईन ग, तेरड्याच्या फुलांवर वस्ती मी करीन ग, गेले महिनाभर असा निरोप पाठवणारी गौराई माहेरी आल्यानं सगळीकडे चैतन्याचा संचार आहे. कल्याणमधल्या सोमनाथ व्यवहारे कुटुंबियांकडे गेल्या 15 वर्षांपासून गौरी बसवल्या जात आहेत. गौराईची रानभेंडीच्या फुलांनी विधिवत पूजा अर्चना करण्यात आली, तर दुपारी सुपांचे ओसे झाले. तसंच गौराईला गोड धोडचा नैवेद्य देण्यात आला. आज गणपतीचं आणि गौरीचं विसर्जन केलं जाईल. माहेर वाशिन म्हणून 3 दिवसांसाठी आलेल्या महालक्ष्मीच्या निरोपाची तयारी नागपूरमध्ये सुरू झाली आहे. महालक्ष्मी पूजनाची तब्बल 250 वर्षांची परंपरा असलेले एक कुटुंब नागपूरमध्ये आहे. हे देशपांडे कुटुंब पारंपरिक पद्धतीनं महालक्ष्मीचा उत्सव साजरा करतात. यावेळी अख्खं देशपांडे कुटुंब एकत्र येत. नागपुरातील प्रसिद्ध गणेश टेकडी मंदिरात श्री गणरायाला 1101 किलोच्या महालाडूचा भोग लावण्यात आला. नागपुरातून प्रसिद्ध होणाऱ्या एका हिंदी वर्तमानपत्राच्या वतीनं हा लाडू गणपतीला अर्पण करण्यात आला. हा लाडू बनवण्यासाठी सुमारे 30 कारागिरांनी 24 तासपेक्षा जास्त मेहनत घेतली. या महालाडूमध्ये 350 किलो बेसन, 350 किलो तूप, 250 किलो साखर आणि 80 किलो सुके मेवे वापरण्यात आले. दुपारी गणपतीची आरती केल्यानंतर हा महालाडू भाविकांमध्ये वितरित करण्यात आला. चंद्रपूरच्या राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी बेमुदत संपावर गेलेत. मागील 6 महिन्यांपासून या ठिकाणच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं वेतन त्यांना झालेलं नाही आहे. महाविद्यालयानं मागील आर्थिक वर्षात दिलेल्या वेतनामधून कपात केलेली भविष्य निर्वाह निधीची रक्कमही कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली नाही आणि या सर्व विरोधात कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषणाचा मार्ग निवडला आहे आणि चक्क गणपती बाप्पापुढे ते आंदोलन करत आहेत. गोंदिया जिल्ह्यातील देवरी नगरपंचायतीमधील भाजपच्या नगरसेविका आणि एका व्यक्तीला तब्बल 1 लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने अटक केली. विशेष म्हणजे या नगरसेविकेनं काही दिवस अगोदर त्याच भागात सुरू असलेलं दारूचं दुकान बंद करण्यासाठी दुकानावर असंख्य महिलांसह मोर्चा काढला होता. मात्र हा मोर्चा केवळ आता व्यक्तिगत स्वार्थाकरता होता, हीच बाब समोर झाली. कोल्हापूर पब्लिक स्कूलमधल्या 4 विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या शिक्षकाच्या तोंडाला गाळ फासण्यात आल्या. निलंबित शिक्षक विजय मनुगडे याला कोर्टात हजर केलेला असताना कोल्हापुरातील वकिलांनी शिक्षकाला गाळ फासून निषेध केला. पश्चिम महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस असताना दुष्काळी खटाव तालुक्यातील पुसेगावळीसह 12 गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती. प्रशासनास पत्रव्यवहार करून देखील पाणी मिळत नसल्यानं मनसेनं वडी येथे उरमुडीच्या पाटातून जाणारे पाणी दारे उचलून पारगाव तलावाकडे सोडले, त्यामुळे उसेसावळी, कळंबी, वडी, राजाचे कुर्ले येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दापोल तालुक्यातल्या हरणे फत्तेगड किल्ल्यावरील घरांना धोका निर्माण झाला. संरक्षण भिंत कोसळल्यानं या घरांना धोका निर्माण झाला, त्यामुळे इथले ग्रामस्थ जीव मुठीत धरून जगतायत. गेले 4 दिवस पावसानं रत्नागिरी जिल्ह्याला चांगलं झोडपून काढलंय. किल्ल्यावरील घरांना समुद्राच्या उधाणाचा देखील धोका अद्याप कायम आहे. सोलापूर विद्यापीठाच्या नामांतरावरून वाद सुरू झाला. सोलापूर विद्यापीठाचं नामांतर करून अहिल्याबाई होळकर यांचं नाव द्यावं यासाठी धनगर समाजाच्या विविध संघटनांनी हजारोंच्या संख्येनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मात्र विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचं नाव दिलं तर जातीवाद निर्माण होण्याची शक्यता असल्याचा अहवाल विद्यापीठ समितीनं राज्य सरकारला दिल्याचं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत स्पष्ट केलं. व्याजाचे पैसे देण्यास उशीर होत असल्याच्या कारणावरून कुख्यात गोवर्धन ढोले यांचा निर्घुण खून करण्याचं कारण स्पष्ट झालंय. गोवर्धन ने आरोपीला मारहाण केली होती, हीच मारहाण त्याच्या जीवावर बेतली. व्याजाच्या पैशांसाठी होणारा त्रास आणि मारहाणीचा राग
यामुळे गोवर्धनचा खून केल्याचा आरोपींनी सांगितलं. त्यात अब्दुल रशीद, अब्दुल गफूर, अब्दुल कादिर तसंच जाहीद उर्फ राजा अब्दुल रशीद यांना अटक करण्यात आली. खेड तालुक्यातील दावडी येथील गाडगे वस्ती रस्त्यावरील जासकपान धरणाच्या डाव्या कालव्याच्या पाण्यामध्ये स्कॉर्पिओ गाडी पडली. स्थानिकांनी ट्रॅक्टरला दोरी बांधून गाडी बाहेर काढली. स्कॉर्पिओमधील व्यक्तींना वाचवण्याच्या शर्तीचे प्रयत्न केले गेले, मात्र गाडीचे दरवाजे आणि काचा उघडल्या न गेल्यानं गाडीतील राजेंद्र गवाड यांचा मृत्यू झाला. सातारा नगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या वतीनं सातारा शहरालगत असणाऱ्या अजिंक्यतारा किल्ल्यावर 500 झाडांचं रोपण करण्यात आलं. यावेळी झाडे जगवण्याच्या दृष्टीनं पाण्याची टाकी बांधण्यात आली. टाकीचं उद्घाटन साताऱ्याचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी सातारा विकास आघाडीच्या नगरसेवकांना बरोबर घेऊन खासदार उदयनराजे भोसले यांनी परिसरात वृक्षारोपण केलं. मंगळाई देवी मंदिर परिसरात या आठवड्यात 2000 झाडं लावण्याचं काम हाती घेण्यात आलं. मुलगी झाली म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील वळिवडे इथल्या आईनं आजीच्या मदतीनं नवजात मुलीला जमिनीत गाडून ठार मारण्याचा प्रयत्न केला. मुलीचं दैव बलवत्तर म्हणून शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मुलीचा जीव वाचवण्यात यश आलं. नवजात मुलीला उपचारासाठी कोल्हापुरातील CPR रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून या बाळाची प्रकृती ठणठणीत आहे. लोकपाल विधेयकासंदर्भात पुन्हा एकदा आंदोलन छेडण्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला. अण्णांनी या विधेयकासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रातून हा इशारा देण्यात आला आहे. गेल्या 3 वर्षांपासून अण्णा सातत्यानं पत्रव्यवहार करतात. यावर त्वरित निर्णय झाला नाही तर पुन्हा एकदा मोठं जनआंदोलन उभारू असा इशारा अण्णांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला आहे. पुढच्या पत्रात आंदोलनाची दिशा, तारीख आणि ठिकाण स्पष्ट करणार असल्याचे अण्णांनी सांगितले. आठ नोव्हेंबरच्या नोटाबंदीनंतर रद्द झालेल्या 500 आणि 1000 99% नोटा रिझर्व्ह बँकेकडे परत आल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून बँकेकडे याबाबत विचारणा होत होती, मात्र ही माहिती देण्यात टाळाटाळ केली जात होती. अखेर रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालात त्याचा खुलासा झाला आहे. बँकेनं दिलेल्या माहितीनुसार 15.28 लाख कोटींच्या जुन्या नोटा परत आल्या आहेत आणि केवळ 16,050 रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्या आहेत. त्याचवेळी 2016-17 या आर्थिक वर्षात 500 आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटा छापण्यासाठी 1,716 कोटी रुपये खर्च झाल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. गोरखपूरच्या बाबा राघव रदास वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटलमध्ये या वर्षभरात 1,256 बालकं दगावली आहेत. त्यापैकी ऑगस्ट महिन्यात मृत्युमुखी पडलेल्या बालकांची संख्या तब्बल 296 इतकी आहे. महाविद्यालयाचे प्रिन्सिपल PK सिंग यांनीच ही धक्कादायक आकडेवारी दिली आहे. राज्य सरकारच्या वतीनं चालवण्यात येणारं हे हॉस्पिटल असून या ठिकाणी लहान मुलांच्या मेंदूज्वरावर उपचार होतात. कमी वजन, कावीळ, न्युमोनिया, मुदतपूर्व प्रसूती अशा विविध कारणांमुळे मुलं दगावत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. जपानच्या दिशेनं मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्र डागल्यानंतर उत्तर कोरियानं आणखी क्षेपणास्त्र सोडण्याचा गर्भित इशारा दिला आहे. काल सोडण्यात आलेली क्षेपणास्त्र ही केवळ सुरुवात आहे, आणखी क्षेपणास्त्र येतील असा इशाराच उत्तर कोरियाच्या हुकुमशाह किम जोंग उन यांनी दिला आहे. क्षेपणास्त्रांमुळे संयुक्त राष्ट्र आणि दक्षिण कोरिया अमेरिकेचा टीपापड झाला आहे. किम जोंग यांची ही कृती अमेरिकेला उसकवण्यासाठीच असल्याचं मानलं जाते, मात्र यामुळे कोरियन प्रदेशातल्या तणावात आणखीनच भर पडली आहे. उत्तर कोरियानं डागलेल्या क्षेपणास्त्रांमुळे जपान सावध झालाय. देशाच्या पश्चिमेकडे असलेल्या वाजिमा शहरात सुरक्षेची रंगीत तालीम करण्यात आली. यामध्ये 300 नागरिकांनी सहभाग घेतला. यात काही शाळकरी मुले देखील सहभागी झाले होते. उत्तर कोरियानं डागलेली खरीखुरी क्षेपणास्त्र वरून गेल्यामुळे या तालीमीला वेगळंच महत्त्व प्राप्त झाले. विशेष म्हणजे ब्रिटनचे पंतप्रधान थेरेसा मे यांच्या पहिल्या जपान दौऱ्याला उत्तर कोरियानं ही आतषबाजी केली. मे यांच्या स्वागतार्थ क्योटोमध्ये पारंपरिक चहापानाचं आयोजन करण्यात आलं होतं. मे यांनी उत्तर कोरियाला रोखण्यासाठी चीननं अधिक मेहनत घ्यावी असं म्हटलं होतं. एल अफार शहरात इस्लामिक स्टेट विरोधात विजयाची घोषणा लवकरच करू असं आश्वासन इराकचे पंतप्रधान हैदर अल अबादी यांनी दिले. गेल्या काही दिवसांपासून इराक सिरिया सीमेवरच्या शहरात इराकी फौजाने बराच भाग प्रदांकित केलाय. या इस्लामिक स्टेटचा देशातला अखेरचा तळ समजला जातोय. दरम्यान जॉर्डननं इराकसोबतची सर्वात मोठी सीमा 2015 नंतर प्रथमच खुली केली. या दोन देशांना जोडणारा मुख्य रस्ता इराकी फौजानं इस्लामिक स्टेटच्या तावडीतून मुक्त केलाय. इराक जॉर्डन दरम्यान 180 किलोमीटरची सर्वात मोठी सीमारेषा आहे. म्यानमारनं राखीन भागात रोहिंग्य मुस्लिमांच्या विरोधात सुरू केलेल्या सशस्त्र कारवाईविरोधात मलेशियामध्ये निदर्शनं करण्यात आली. कौलामपूरमध्ये मुस्लिम हक्क संघटनांनी मोर्चा काढून ही कारवाई त्वरित थांबवण्याची मागणी केली. स्पेनमधल्या प्रसिद्ध ला टोमॅटिना फेस्टिवलची बुधवारी सुरुवात झाली, मात्र बार्सिलोनामध्ये
भारत आणि श्रीलंका यांच्यातील चौथी वनडे कोलंबोमध्ये रंगणार आहे. वनडे सिरीजवरील 3-0 टीम इंडियानं आधीच कब्जा केला. आता टीम इंडिया विजयी चौकार लगावण्यास आतुर असेल. तर यजमान लंकन टीम समोर सिरीजमध्ये कमबॅकचं मोठं आव्हान असेल. या मॅचचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे महेंद्रसिंग धोनीची ही 300वी वनडे असणार आहे. आपल्या 300व्या वनडेत धोनी आपल्या बॅटची जादू दाखवण्यास आतुर असेल. आता टीम इंडिया 4-0 सिरीजमध्ये आघाडी घेत ते की लंकन टीम भारताचा विजय रथ रोखते याकडेच क्रिकेट प्रेमींचं लक्ष असेल. बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा ढाका टेस्टमध्ये पराभवाची चव चाखायला लावली. बांगला टायगर्सनी कांगारूंना 20 धावांनी पराभूत करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. शाकिब उल हसन बांगलादेशच्या विजयाचा शिल्पकार ठरलाय. त्याच्या ऑलराऊंड कामगिरीच्या जोरावरच बांगलादेशनं कांगारूंना पराभवाचा धक्का देत इतिहास रचला. कांगारूंना विजयासाठी 265 धावांची आवश्यकता होती. मात्र शाकिब उल हसन आणि मेहदी हसनच्या बॉलिंगसमोर कांगारू बॅट्समनचं काहीच चाललं नाही. डेव्हिड वॉर्नरनं झुंजार सेंच्युरी झळकावली मात्र आपल्या टीमचा पराभव त्याला रोखता आला नाही. या विजयासह बांगलादेशनं 2 टेस्ट मॅचेसच्या सिरीजमध्ये 1-0 आघाडी घेतली. जर्मनीच्या अँजेलिक कर्बरला अमेरिकन ओपनच्या पहिल्याच राऊंडमधून एक्झिट घ्यावी लागली. जपानच्या नाओमी ओसाकानं कर्बरचा 6-3, 6-1 धुव्वा उडवला. कर्बरच्या या पराभवासह अमेरिकन ओपनमध्ये पहिल्याच धक्कादायक निकालाची नोंद झाली. फ्रेंच ओपन चॅम्पियन एलेना ओस्टापेन्कोनं अमेरिकन ओपनमध्ये विजयी सलामी दिली. स्पेनच्या बिगर मानांकित लारा अरुबारेनाचा तिनं 6-2, 1-6, 6-1 पराभव केला. ओस्टापेन्कोनं सहज अमेरिकन ओपनच्या दुसऱ्या राऊंडमध्ये प्रवेश केला. स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररला पहिल्याच लढतीत संघर्षपूर्ण विजय मिळवावा लागला. त्याला अमेरिकेच्या फ्रान्सिस टियाफोनं विजेतेपदासाठी चांगलं झुंजवलं. फेडररनं 4-6, 6-2, 6-1, 1-6, 6-4 अखेर विजय दुसऱ्या राऊंडमधील आपला प्रवेश निश्चित केला. अव्वल सीडेड स्पेनच्या राफायल नदालनं देखील अमेरिकन ओपनच्या दुसऱ्या राऊंडमध्ये प्रवेश केला आहे. नदालनं 7-6, 6-2, 6-2 आपली सलामीची लढत जिंकली. त्यानं सर्बियाच्या दुसानचा पराभव करत हा विजय साकारला. अभिनेत्री कीर्ती सॅनन आणि अर्जुन कपूर फर्जी या सिनेमात पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. या सिनेमात आधी शाहिद कपूर काम करणार होता पण काही कारणास्तव त्यांना या सिनेमात काम करण्यास नकार दिला. आता अर्जुन कपूर या सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसेल. राज डीके आणि कृष्ण या सिनेमाचं दिग्दर्शन केलं. अभिनेता सुशांत शेलारच्या घरी देखील दरवर्षीप्रमाणे यंदाही 1.5 दिवस बाप्पाचं आगमन झालं होतं. सुशांत आणि त्याच्या कुटुंबियांनी जड अंतकरणानं आपल्या 1.5 दिवसाच्या बाप्पाला निरोप दिला. सुशांतनं यावेळी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळायला हवी अशी भावना बाप्पासमोर व्यक्त केली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.